तर देशावर एकीकडे कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे मॉन्सून अगदी तोंडावर आला आहे. मॉन्सूनमध्ये कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे, त्यामुळे का पावसाळ्यामध्ये खूप काळजी घ्यावी लागेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मान्सूनमध्ये कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान. साथीच्या रोगांसोबत कोरोनाचा कहर वाढण्याची भीती. कोरोनापासून वाचायचं असेल तर काळजी घ्या. कोरोनाला रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, मात्र तरीही कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात सातत्यानं वाढतीय. अशातच आता पावसाळा येतोय. पावसाळ्यात कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असेल. पावसाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. पावसाळ्यात साथीच्या रोगांचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे साथीच्या रोगाचे रुग्ण आणि कोरोना रुग्ण असं दुहेरी संकट असेल. लॉकडाऊन 5 हा एका अर्थानं अनलॉक पिरियड आहे किंवा एका अर्थानं बिगिन अगेन मिशन आहे, म्हणजे आपल्याला परत पूर्वपदावर जायचं आहे. त्याचं एक आपण काही काळ मागतो आहोत, तर स्वाभाविकपणे पूर्वपदावर जाताना आपण अधिक सावध असलं पाहिजे. देशातल्या काही बड्या संशोधकांनी आतापर्यंत कोरोना संकटाचा ट्रेलर सुरू असल्याचं म्हटलंय. पूर्ण पिक्चर जुलै आणि ऑगस्ट मध्ये पाहायला मिळेल अशी भीती या संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात लोकांनी खूपच काळजी घेणं आवश्यक आहे. पावसात भिजणं टाळा. अगदी महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. कुठलाही आजार अंगावर काढू नका. कोमट पाणी पिण्यासोबत पौष्टिक आहार घ्या. तेलकट मसालेदार पदार्थ खाणं टाळा. शिळं अन्न खाऊ नका. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची काळजी घ्या. कोरोनाचं संकट मोठं असलं तरी या संकटाचा सामना करणं तेवढंही कठीण नाही. आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे सध्याच्या घडीला सगळ्यात मोठं काम आहे. या गोष्टी आपण कटाक्षानं पाळल्या तर आज न उद्या कोरोनाचा नक्कीच पराभव होईल. अमोल कवीटकर, साम टीव्ही, पुणे. कोरोनाचं संकट असतानाच आता सामान्यांना गॅस दरवाढीचा भार सोसावा लागणार आहे, कारण इंडेनच्या विना अनुदानित गॅस सिलेंडरचे दर 11.50 रुपये वाढले आहेत. मेट्रो शहरांमध्ये ही दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे, त्यामुळे 14.2 किलोग्राम इंडेन सिलेंडरसाठी दिल्लीमध्ये 593 रुपये, मुंबईमध्ये 590.50 रुपये मोजावे लागणार आहेत, तर कोलकातामध्ये 31.50 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. इथे प्रति सिलेंडर 616 रुपये मोजावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये प्रति गॅस सिलेंडर 37 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे इथे एका सिलेंडरची किंमत 606.50 रुपये इतकी झालेली आहे. एकीकडे कोरोनाचं संकट असताना आता सामान्य ग्राहकांना महागाईचा झटका सुद्धा बसतो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किमतीमुळे देशातील गॅसच्या दरात वाढ पाहायला मिळतीय. दरम्यान गॅससोबतच आजपासून आणखी काय काय बदललंय त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आजपासून एक देश एक रेशन कार्ड योजना लागू करण्यात आलेली आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे. रेल्वे तिकिटाच्या आरक्षणामध्ये बदल करण्यात आले आहेत. 4 महिने आधी तिकीट आरक्षण करता येणार आहे. गो एअर कडून विमान सेवेला सुरुवात करण्यात आली.